पंतप्रधान 6 दिवसापूर्वी म्हणतात की इथे 70,000 कोटीचा भ्रष्टाचार झाला इरिगेशनमध्ये, जो राष्ट्रवादीच्या लोकांनी केला, आणि एवढं सगळं केल्यानंतर ती माणसं 6 दिवसात पुढच्या सत्तेमध्ये सामील होतात, आणि ते ज्यावेळेला बोलतात त्यावेळेला मला आश्चर्य वाटतं की पत्रकार, समोरचे पत्रकार हसतात. अजित पवारांनी या गोष्टींचं उत्तर दिल्यावरती करतात, सोडून देतात. म्हणजे काय? असला कुठचाही राजकीय, ज्याला राजकीय प्रतारणा ज्याला म्हणतो आपण, अशा प्रकारची केल्यावरती कुठचेही संपादक कधी सोडायचे नाहीत. संपादकीय मध्ये असेल किंवा कशामध्ये असेल, तास तास तासायचे. त्याला समोरच्याला कळलं पाहिजे, जगाला कळलं पाहिजे की ह्या माणसाने घोड चूक केलेली आहे. आज आपण फक्त वर्तमानपत्रामध्ये कामाला आहोत, चॅनलमध्ये कामाला आहोत, आपल्याला दिवस ढकलायचं आहे, हेच आहे. राजकारणाची भाषा घसरली. राजकारणामध्ये असलेले नेते, अनेक लोक हे वाह्यातपणे वाटतील ते बोलायला लागले, आणि ते वाह्यातपणे का बोलायला लागले, कारण तुम्ही दाखवता. एकदा तुम्ही दाखवायचं बंद करा, कुठे बोलतील, संडासात बसलेत आपले एकटे आणि बस बोलतात, आपले बोलतात, बोलू द्या तिकडे. तुम्ही माध्यम कशाला दाखवताय? का तिथे जे त्याच्या खालून पडणार आहे ते बाहेर आल्यावर तोंडातून बाहेर पडतं, त्याला टेलिव्हिजन चॅनल कशाला पाहिजे? त्याला चॅनल्स कशाला पाहिजेत? आणि मागचा पुढचा कसलाही विषय माहिती नसतो, अभ्यास नसतो, काही इतिहास माहिती नसतो. त्या दिवशी पण मला असे अनेक जण येतात माझ्यासमोर, काही ना मी उत्तर देतच नाही कारण उपयोग पण नसतो. तुमच्या सभांना गर्दी जमते पण मतदान होत नाही. मी म्हटलं अरे मग ते 2009 माझे 13 आमदार निवडून आले, माझ्या सगळ्या खासदारांना लाखालाखाच्या वरती मतदान झालं, ते काय सोरटवरती आले होते का निवडून? म्हटलं रतन खत्रीने आकडे काढले होते का त्यांचे? प्रत्येकाचा एक काळ असतो, सत्तेचा अमरपट्टा कोणी घेऊन येत नसतो. सत्ता ज्या दिवशी हातामध्ये येते ना, त्या दिवशी सत्ता जायला लागते. फक्त ती टिकवावी किती, एवढं प्रोलॉंग किती करायचं, एवढंच तुमच्या हातामध्ये असतं. आणि मी मागे म्हटलं होतं ना, विरोधी पक्ष हा कधी जिंकत नसतो, सत्ताधारी हरत असतात. आज हे प्रश्न जे मला विचारले जात आहेत की गर्दी जमते आणि मतदान होत नाहीये, भारतीय जनता पक्षाचा इतिहास काढून बघा, शिवसेनेचा इतिहास काढून बघा, या देशात काय काँग्रेस सोडून होतं काय? अटल बिहारी वाजपेयीजींच्या सभांना प्रचंड गर्दी व्हायची, मतदान नाही व्हायचं. माने बाळासाहेबांच्या सभांना प्रचंड गर्दी व्हायची, मतदान नाही व्हायचं. वेळ येते की त्यावेळेला ती परत मतं, जी आलेली गर्दी आहे ती मतांमध्ये येते. हे मला आपण कुठेतरी एखादा पत्रकार कुठेतरी वर्तमानपत्रात किंवा चॅनलवरती नोकरीला लागलोय म्हणून काहीतरी प्रश्न विचारायचे, आणि तुम्ही जर समजा जाहीररित्या आमचे बाबाडे काढणार असाल तर राज ठाकरे मी आमचा जेनेटिक प्रॉब्लेम आहे आणि मी तर वाबाडे काढणारच आहे.